महायुतीमध्ये आम्हाला 55 जागा मिळणार असतील तर समाधानी नाही. अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलं. प्रत्येकाला 100 जागा हव्या असतील तर वेगळं लढावं लागेल असं मिटकरी म्हणाले. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेमधून लहानांना सांभाळण्याच्या भूमिकेत आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. जागांची चर्चा मीडियामध्ये नको, महायुतीमधील सर्वांना विनंती असं बावनकुळेंनी म्हटलंय. आणि महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100-100 जागा लढू, म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100-100-100 228 मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की जर 100 ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल, आणि जर 55 जागा आम्हाला माहिती भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही, आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधानी. केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत, आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतनं लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्या भूमिकेमध्ये आहे. पण सार्वजनिक बयानबाजी, माझी विनंती सर्वच नेत्यांना आणि सर्वच माननीय एकनाथजी अजितदादा सर्वांना आहे, त्यांच्या सर्व टीमलाही आहे, की कुठल्याही जागेची चर्चा मीडियात होऊ शकत नाही, कुठल्याही जागेची चर्चा मीडियात मागणी होऊ शकत नाही.